मित्रांनो, आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टर मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 3 बघणार आहोत। तर हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण आधी सोडवलेला आहे, तो म्हणजेच एक्झरसाइज मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 54-55। हा प्रॉब्लेम आपणास रिवाइज करायचा आहे। त्या आधी ज्यावेळेस आपण हा प्रॉब्लेम सोडवला त्यावेळेस डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग, हे डेप्रिशिएशन आपण ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट एक्सपेन्स समजून घेतला आहे। ज्याप्रमाणे फॅक्टरी इन्शुरन्स हा ट्रेडिंग अकाउंटला घेतो त्याप्रमाणे डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग हे देखील आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे। परंतु रिवाइज अभ्यासक्रमानुसार डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग हे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्स इतर असेटच्या डेप्रिशिएशन प्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला नोंदवावे। फरक एवढाच, मागच्या उदाहरणामध्ये आपण डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग हे ट्रेडिंग अकाउंटला घेतलेलं आहे, आता आपण ते त्याऐवजी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला नोंदवूया। त्याचा फरक एवढा होईल की ग्रॉस प्रॉफिट चेंज होणार आणि नेट प्रॉफिट मात्र कायम राहणार। उदाहरण सेम, फक्त फरक एवढा ट्रेडिंगच्या ऐवजी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग नोंदवणार आणि इतर ॲडजस्टमेंट आणि आयटम जैसे ते। मग बघूया आपण की अमित भाई अँड नरेंद्र भाई आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली। म्हणजे दोन पार्टनर आहे अमित भाई आणि नरेंद्र भाई आणि त्यांचा इक्वल रेशो आहे। ट्रायल बॅलन्स दिलेला आपणास 31 मार्च 2019, या आधारे आपणास ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे। नेहमीप्रमाणे मग आपण ट्रायल बॅलन्समधील आयटम बघू, कोणता आयटम कोणत्या ठिकाणी येतो। प्लॅन्ट अँड मशनरी ही असेट, फॅक्टरी बिल्डिंग ही असेट, सन्ड्री डेटर्स असेट, परचेजेस ट्रेडिंग अकाउंटला येणार, त्यानंतर बॅड डेब्ट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देणार। परचेजेसच्या बाबतीत आपणास क्रेडिटला परचेस रिटर्न दिलेले आहे, ते परचेस रिटर्न या परचेजेसमधून लेस होणार। बॅड डेब्ट्स हे होल्ड समजावे। सेल्स रिटर्न हे ट्रेडिंगला सेलच्या अमाऊंटमधून लेस होणार, इथे सेल्स दिले क्रेडिटला आपणास 1,80,000। त्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 1 ऑक्टोबर 2018 परचेस केले, ही असेट इन्व्हेस्टमेंट होय। यावरील व्याज आपण विचारात घेणार 1 ऑक्टोबर 2018 to 31 मार्च 2019, 6 मंथ्स ते इंटरेस्ट रिसिवेबल दिसणार। त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी ही ट्रेडिंगला येणार, लिगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, मोटिव पॉवर ट्रेडिंगला, वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कॅश इन हँड असेट, कॅश ॲट बँक ही देखील असेट। त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार, त्यासाठी आपणास एक हिडन ॲडजस्टमेंट दिली आहे 2 इयर्स WEF 1st January 2019। मग 1st January 2019 to 31st March 2019 ट्रायल बॅलन्स आहे 31 मार्चचा असल्यामुळे 3 मंथ्स हे करंट इयरचे येणार आणि 2 इयरचे मंथ्स येणार 24, त्यातून 3 मंथ्स डिडक्ट केल्यानंतर 21 मंथ्स जे आहेत ते पुढील कालावधीचे असल्यामुळे त्या कालावधीचा 20 मंथ्स पिरियडचा ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेंडिचर हा प्रीपेड होय। त्यानंतर सॅलरीज ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ड्रायव्हिंग सी कॅपिटलच्या डेबिटला नोंदवली जाणार, फर्निचर ही असेट, बिल्स रिसिवेबल असेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी ही असेट। त्यानंतर पुढे आपण क्रेडिट आयटम्स बघूया, कॅपिटल कॅपिटलला नोंदवूया, त्यानंतर ही फायनल कॅपिटल ही लायबिलिटीला नोंदवलं जाते। त्यानंतर सेल्स हे ट्रेडिंगला येणार, त्यातून सेल्स रिटर्न वजा होणार, बिल्स पेबल लायबिलिटी डिस्काउंट हा रिसिव्ड होय। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिटला, क्रेडिटर्स ही लायबिलिटी, RDD हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला विचारात घेणार, हे RDD ओल्ड होय, फॉर्म्युल्यामध्ये आपण नोंद करणार। बँक लोन लायबिलिटी, परचेस रिटर्न हे परचेसेसमधून लेस होणार। अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समधील आयटम आपण डेबिट किंवा क्रेडिट जे आहेत ते विचारात घेतले। स्टॉक ऑन 31st March 2019 व्हॅल्यूड ॲट ₹43,000 हा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, याची नोंद ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला होईल। अनइन्स्युअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन, मग ₹8,000 माल हा चोरीला गेलेला आहे परंतु त्याचा विमा उतरवलेला नाही, त्यामुळे पूर्ण लॉस होणार, इन्शुरन्स क्लेम मिळणार नाही। एक पोस्टिंग आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला
आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय थेप करणार. त्यानंतर बाय क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर आरडीडी सांगितलं 2%, हा आपण 2% आरडीडी लेस करणार, आरडीडी न्यू होणार. त्यानंतर त्याआधी एक ॲडजस्टमेंट आपण सोडवणार डेटर्स संदर्भात, ती म्हणजे मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ रुपीज 500. पाटील हा एक ग्राहक असा आहे की तो दिवाळखोर नादार झाला आणि त्याच्याकडून 500 रुपये येणं होणं ते होतं ते देऊ शकत नाही. याचा अर्थ ही रक्कम बॅड डेब्ट्स होय, बॅड डेब्ट्स न्यू, हे म्हणजेच त्याच्याकडील ही 500 रुपयाची रक्कम बुडणार, बॅड डेब्ट्स न्यू म्हणून आपण नोंद करणार आणि त्यानंतर 2% आरडीडी चार्ज करणार. फिफ्थ ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 अँड सॅलरीज 300. मग रेंट आणि सॅलरीज आउटस्टँडिंग आहे, रेंटमध्ये आणि सॅलरीजमध्ये ही अमाऊंट ॲड करणार आणि आउटस्टँडिंग लायबिलिटी म्हणून लायबिलिटी साईडला नोंदवणार. ॲडजस्टमेंट नंबर 6, या ठिकाणी 6, डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग ₹2,500 अँड फर्निचर बाय 1,800. मग दोन असेटवर डेप्रिशिएशन सांगितलं आहे, दोन्ही असेटच्या अमाऊंटमधून डेप्रिशिएशनची अमाऊंट लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवणार. मग आता क्रमाक्रमाने आपण उदाहरण सोडवूया. तर प्रथमतः ट्रेडिंग अकाउंट तयार करूया इन द बुक्स ऑफ अमित भाई अँड नरेंद्र भाई. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंड 31st March 2019. पर्टिक्युलर्स अमाऊंट अमाऊंट रुपीज डेबिट क्रेडिट साईड दर्शवले. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंड 31st March 2019 डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर. अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटचा नमुना तयार केलेला आहे. त्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट्स अमाऊंट रुपीज. त्यानंतर आपण या ठिकाणी स्वतंत्र कॅपिटल अकाउंट उघडलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पर्टिक्युलर्स अमित भाई नरेंद्र भाई. मग क्रमाक्रमाने आपण एक एक आयटम ट्रेडिंग अकाउंट मधला घेणार. आयटम घेताना जो आयटम घेतला असेल त्याला टिक करायचं, म्हणजे राहणार नाही किंवा कोणता राहिलेला आहे हे आपण समजेल. मग सर्वप्रथम आपण कॅपिटल जे आहे अमित भाईचं 3,50,000 आणि नरेंद्र भाईचं 3,00,000. त्याचप्रमाणे त्यांची ड्रायव्हिंग देखील आहे, ती अमित भाईची 2,400 आणि नरेंद्र भाईची 3,200. मग आपण ड्रायव्हिंग ही कॅपिटलच्या डेबिटला नोंदवणार आणि कॅपिटलचा बॅलन्स हा कॅपिटलच्या क्रेडिटला नोंदवणार. म्हणून बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 3,50,000 आणि नरेंद्र भाई 3,00,000. आणि त्यानंतर ड्रायव्हिंग डेबिटला नोंदवली आपण टू ड्रायव्हिंग्स 2,400 आणि 3,200. मग ड्रायव्हिंग आणि कॅपिटलची नोंद केल्यानंतर आपण सर्वप्रथम ह्या ट्रायल बॅलन्समध्ये ज्या हिडन ॲडजस्टमेंट आहेत त्यांचा विचार करू. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स दिले आहेत 40,000 आणि ते कधी खरेदी केले आहे, तर परचेस ऑन 1 October 2018, म्हणजे 1 ऑक्टोबरला खरेदी केले आहेत. मग 1 ऑक्टोबर टू 31st March 2019 हा 6 मंथचा जो पिरियड आहे, ह्या 6 मंथच्या पिरियडसाठी त्यावर आपणास इंटरेस्ट मिळेल. म्हणून आपण वर्किंग नोट प्रथमतः बघू. इंटरेस्ट रिसिवेबल ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स, इंटरेस्ट रेट आहे 10% आणि पिरियड येतो 6 मंथ. कसा तर घेतलेले 1 October 2018 to 31st March 2019 ह्या 6 मंथ पिरियडचं इंटरेस्ट हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स या इन्व्हेस्टमेंटवर मिळणार. म्हणून इंटरेस्ट रिसिवेबल 40,000 मल्टिप्लाइड बाय 10/100 मल्टिप्लाइड बाय 6/12. कॅल्क्युलेशन केल्यास 4,000 मल्टिप्लाइड बाय 6/12 इज इक्वल टू 4,000 मल्टिप्लाइड बाय 1/2 इज इक्वल टू 2,000. याचा अर्थ 2,000 इंटरेस्ट हे मिळणार. म्हणून त्याची नोंद करणार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फ्री होल्ड प्रॉपर्टी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 40,000, ऍड इंटरेस्ट रिसिवेबल 2,000, आउटर कॉलमला 42,000. मग अशा प्रकारे मिळणारे इंटरेस्ट त्यामध्ये आपण मिळवलेला आहे, ऍड केलेला आहे. आणि दुसरं हे इन्कम असल्यामुळे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट रिसिवेबल ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन ब्रॅकेट 6 मंथ्स 2,000 म्हणून नोंदवणार. तर या पद्धतीने आपण याची नोंदणी केली. नंतर पुढची हिडन ॲडजस्टमेंट आहे, ती म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 आणि 2 इयर्ससाठी पेड केलेली आहे. कधीपासून? तर 1 January 2019. मग पिरियड लक्षात घ्यायचा,
ज्या तारखेपासून पेड केले असेल त्या तारखेपासून, तर 31 मार्च जो ट्रायल बॅलन्स दिला असेल 19 चा, यामध्ये किती पिरियड येतो, तर 1 जानेवारी 19 टू 31 मार्च 19 हा 3 मंथ्स पिरियड येतो. हा पिरियडचा खर्च हा करंट इयरचा खर्च समजावा, आणि त्यातून पुढचा जो खर्च असेल पुढच्या पिरियडचा तो प्रीपेड समजावा. मग आता वर्किंग नोट करूया आपण की सेकंड प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 21 मंथ्स. आता 21 मंथ्स कसे आले, तर बघा 2 मंथ्स 2 इयर्स मीन्स 24 मंथ्स, म्हणजे 2 वर्षाचे महिने येतात 24, त्यातून करंट इयरचा पिरियड किती येतो, तर 3 मंथ्स. कसा, 1 जानेवारी 19 टू 31 मार्च 19. मग या 24 मंथ्स मधून हे 3 मंथ्स मायनस केले, तर मग हे मायनस केल्यानंतर रिमेनिंग पिरियड कसा राहतो, मग 3 मंथ्स ऑफ करंट इयर अँड आफ्टर 1 एप्रिल, मग पुढचा पिरियड हा 31 मार्च 19 नंतर 1 एप्रिल 19, रिमेनिंग 21 मंथ्स पिरियड. मग बघा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट ही 21 मंथ्स ची आलेली आहे, 8750, आणि त्याचा इफेक्ट आपण करणार. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 मायनस प्रीपेड फॉर 21 मंथ्स 8750, आउटर कॉलम 1250. आणि सेकंड इफेक्ट करणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8750. मग पुढे आपण ह्या हिडन ॲडजस्टमेंट बघितल्यानंतर आता क्रमाने एक एक ॲडजस्टमेंट बघूया आपण. पहिली ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 43,000. मग क्लोजिंग स्टॉक दिलेला आपणास 43,000. फर्स्ट इफेक्ट होणार हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 43,000, आणि नेक्स्ट इफेक्ट होणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 43,000. याला बाय टू वापरायचं नाही बॅलन्स शीटला. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिली आपणास अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन, म्हणजे विमान उतरवलेला माल हा चोरीला गेलेला आहे. मग फर्स्ट इफेक्ट आपण करायचा तो म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला माय गुड्स लॉस बाय थेप इन ब्रॅकेट स्टोलन 8,000. विमा उतरवलेला नसल्यामुळे इन्शुरन्स कंपनी ही नुकसान भरपाई इन्शुरन्स क्लेम देणार नाही, म्हणून पूर्ण लॉस होय. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय थेप स्टोलन 8,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिली आपणास क्रिएट RDD ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर्स, आणि त्यानंतर एक ॲडजस्टमेंट दिली आपणास पुन्हा की मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹5,000. मग हा पाटील नादार किंवा दिवाळखोर झालेला आहे, म्हणून त्याच्याकडून ₹500 काही मिळू शकत नाही. म्हणून इफेक्ट करणार आपण सन्ड्री डेटर्स 28,700 लेस बॅड डेब्ट्स न्यू 500, बॅलन्स शिल्लक राहणार 28,200, आणि नंतर आपण या अमाऊंट वरती 2% RDD चार्ज करणार. त्याची वर्किंग नोट केली आपण, RDD 2% 28,200 मल्टिप्लाइड बाय 2/100 इज इक्वल टू 564. मग हा RDD न्यू आलेला आहे 564, म्हणून लेस RDD 2% न्यू 564, बॅलन्स शिल्लक राहिला 27,636. मग पुन्हा बघा की सन्ड्री डेटर्स 28,700 लेस पाटील जी रक्कम देऊ शकत नाही ती बॅड डेब्ट्स न्यू 500, बॅलन्स शिल्लक राहिला 28,200 लेस 2% RDD न्यू या अमाऊंटवरती 564, बॅलन्स शिल्लक राहिला 27,636. मग याची सेकंड नोंद करताना आपण डेबिट साईडला एक फॉर्म्युला अगोदर विचारात घ्यावा, 2 RDD, त्यामध्ये बॅड डेब्ट्स ओल्ड प्लस बॅड डेब्ट्स न्यू प्लस RDD न्यू ह्या 3 फिगरची टोटल करावी, आणि त्यातून RDD ओल्डची अमाऊंट लेस करावी. ह्या प्रॉब्लेममध्ये या 3 अमाऊंटची टोटल आहे 1,564, आणि RDD ओल्डची अमाऊंट त्यापेक्षा जास्त आहे 2,700, आणि ती जास्त असल्यामुळे हा फॉर्म्युला आपण डेबिटला घेण्याऐवजी क्रेडिटला घेतलेला आहे. म्हणून बघा क्रेडिटला अशा पद्धतीने घ्यावा, बाय RDD डॅश RDD ओल्ड 2,700 लेस हे 3 जे आयटम आहे त्याची अमाऊंट लेस करावी. बॅड डेब्ट्स ओल्ड 500 ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले, बॅड डेब्ट्स न्यू ॲडजस्टमेंटनुसार 500 पाटीलकडून न आलेली रक्कम, RDD न्यू 2% जो आहे तो 564, तिघांची फिगर
तिन्ही फिगरची बेरीज आलेली आहे 1564 आणि बॅलन्स शिल्लक राहिला 1136. अशा प्रकारे आपण डेटर्स वरील ऍडजस्टमेंटचा विचार करावा. नंतर ऍडजस्टमेंट दिली आपणास आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 800 आणि सॅलरीज 300, दोन्ही आयटम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. ट्रायल बॅलन्समध्ये आपणास रेंट आणि सॅलरीज दिलेली आहे, तर ती बघूया आपण की सॅलरीज आहे 3800 आणि रेंट दिली आहे 1500. या अमाऊंटमध्ये आउटस्टँडिंग अमाऊंट आपण ऍड करावी. मग बघा, टू सॅलरीज 3800, ऍड आउटस्टँडिंग दिलेली आहे 300, टोटल येणार 4100. तसंच रेंट आपणास दिले आहे ट्रायल बॅलन्समध्ये 1500 आणि आउटस्टँडिंग दिलेले आहेत 800, बॅलन्स शिल्लक राहिला 2300. मग आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट करणार आपण लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 800 आणि सॅलरीज 300 आणि आउटरला 1100. अशा प्रकारे आपण ही ऍडजस्टमेंट सोडवली. आणि लास्ट सिक्स नंबरची ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग 2500 अँड फर्निचर 1800. मग पहिल्यांदा फॅक्टरी बिल्डिंगची अमाऊंट किती आहे आणि फर्निचरची अमाऊंट किती आहे ती बघा. फॅक्टरी बिल्डिंग आहे 75,000 आणि फर्निचर आपणास दिलेला आहे 1,95,800. मग याचा इफेक्ट आपण प्रथमतः बॅलन्स शीटच्या असेटला करणार. फॅक्टरी बिल्डिंग 75,000 लेस डेप्रिसिएशन 2,500, आउटर कॉलम 72,500. त्यानंतर फॅक्टरी मशिनरी जी दिली आहे आपणास 2,80,000, आपण डायरेक्ट घेणार, ऍडजस्टमेंट दिलेली नाही. फर्निचर दिले आपणास 1,95,800 लेस डेप्रिसिएशन करणार, लेस 1,800, बॅलन्स रिमेन राहिला 1,94,000. अशा प्रकारे आपण डेप्रिसिएशन लेस करावं. आणि या डेप्रिसिएशनची नोंद आपण करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,800 आणि टू डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग 2,500. अशा प्रकारे आपण फॅक्टरी बिल्डिंगवरचं डेप्रिसिएशन देखील हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला नोंदवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सर्व ऍडजस्टमेंट सोडवलेल्या आहेत. ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट नसेल ते ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी आपण नोंदवावे. मग सर्वप्रथम आपण या प्रॉब्लेममध्ये जो ओपनिंग स्टॉक असेल तो ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला नोंदवावा. या प्रॉब्लेममध्ये आपणास ओपनिंग स्टॉक दिलेला नाही. मग पुढचा आयटम विचारात घ्यावा, परचेजेस. परचेजेस बघा, दिले आपणास 85,500, त्याचप्रमाणे परचेस रिटर्न आपणास क्रेडिटला दिले 2,000. मग परचेजेसमधून ही अमाऊंट लेस करावी. मग बघा, टू परचेजेस 85,500 लेस परचेजेस रिटर्न्स 2,000, आउटर कॉलम 83,500. त्यानंतर पुढचा आयटम बघू, बॅड डेट्स घेतलेला आहे, सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस करावे. मग सेल्स दिले 1,80,000. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघा, बाय सेल्स 1,80,000 लेस सेल्स रिटर्न 2,200, बॅलन्स रिमेन राहिला 1,77,800. जर यावर आपणास अनरेकॉर्डेड सेल्स दिले असतील तर ते ॲड करावे. परचेसेसमध्ये जर अनरेकॉर्डेड परचेसेस दिले असतील तर ते ॲड करावे. त्यानंतर नेक्स्ट आयटम बघूया आपण, तो म्हणजे सेल्स रिटर्न घेतला, गव्हर्नमेंट बॉन्ड झालेला आहे, इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंगला घ्यावी म्हणून ट्रेडिंगला टू ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू इम्पोर्ट ड्युटी 1,800. नंतर पुढचा आयटम बघा, तो दिलेला आहे आपणास लीगल चार्जेस. लीगल चार्जेस येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. हा इनडायरेक्ट एक्सपेन्स टू लीगल चार्जेस 2,000. त्यानंतर नेक्स्ट आयटम दिला आहे आपणास मोटिव पॉवर. मोटिव पॉवर हा डायरेक्ट एक्सपेन्स घ्यावा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू मोटिव पॉवर 12,000. नंतर नेक्स्ट आयटम दिला आहे आपणास, तो म्हणजे वेअर हाऊस रेंट. हा इनडायरेक्ट एक्सपेन्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला नोंदवावा टू वेअर हाऊस रेंट 1,800. नंतरचा आयटम दिला आहे आपणास कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक, ह्या दोन्ही असेट बॅलन्स शीटच्या असेट साइडला नोंदवाव्यात. कॅश इन हँड 20,000, कॅश ऍट बँक 70,000. नंतर पुढचा आयटम बघूया आपण, तो म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट घेतलं आहे, सॅलरी घेतली आपण, रेंट घेतली, त्यानंतर ड्रायव्हिंग कॅपिटलला नोंदवली, फर्निचर घेतलेलं आहे,
त्यानंतर बिल्स रिसिवेबल आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी या दोन्हीही असेट होय म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवूया. मग असेट साईडला बघा, फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000 दिलेली आहे म्हणून 41,000. नंतर बिल्स रिसिवेबल आपणास 20,700 दिले म्हणून या ठिकाणी बिल्स रिसिवेबल आपण असेटला नोंदवलेले आहेत 20,700. त्यानंतर मग क्रेडिट आयटम बघूया राहिलेले. मग आपण कॅपिटल नोंदवलेलं आहे, सेल्स नोंदवलेले आहेत. मग पुढचा आयटम आपणास दिलेला आहे बिल्स पेबल 8,500. मग हा बिल्स पेबल आयटम हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवणार, बिल्स पेबल 8,500. नंतरचा पुढचा आयटम बघा की डिस्काउंट. हा डिस्काउंट हा क्रेडिटला दिलेला असल्यामुळे हे इन्कम होय म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट रिसिव्ड 1,200. नंतर नेक्स्ट आयटम बघा काय दिलेलं आहे आपणास, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही लायबिलिटी होय. त्याचप्रमाणे आरडीडी घेतलेला आहे आपण आणि बँक लोन बघा 15,000. मग क्रेडिटर्स आणि बँक लोन या दोन्ही लायबिलिटीज होय म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला नोंदवणार आपण सन्ड्री क्रेडिटर्स 38,500 आणि बँक लोन 15,000. अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आयटम्स आणि ॲडजस्टमेंट्स यांच्या योग्य पद्धतीने नोंदी केल्या आपण. आणि नंतर मग प्रथमतः आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावे. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असल्यास क्रेडिट साईडची बेरीज करावी. डेबिटची जी बेरीज असेल, जो खर्च असेल तो लेस करावा, डिफरन्स हा मायनस करावा आणि त्याला नाव द्यावे ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग बघा या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईडची बेरीज आहे 2,28,800 आणि हे अमाऊंट डेबिटला जे फिगर्स आहे ती टोटल जर लेस केली तर डिफरन्स येतो 1,31,500. याचा अर्थ ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू जास्त आहे. क्रेडिट बॅलन्स याला ग्रॉस प्रॉफिट समजावं, त्याची नोंद करावी. ती केली आपण टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,31,500. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे आपण हा ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवावा. पहिला आयटम बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 1,31,500. त्यानंतर क्रेडिट साईड जास्त आहे का डेबिट साईड जास्त आहे ते बघावं. या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईडची बेरीज 1,35,836 आणि त्यानंतर डेबिट साईडला जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटची टोटल करून या क्रेडिट टोटलमधून लेस करावी आणि जो फिगर येईल त्या फिगरला आपण त्या ठिकाणी नेट प्रॉफिट समजावं. मग बघा क्रेडिट साईड जास्त, डेबिट साईडची टोटल लेस केल्यानंतर डिफरन्स येतो 1,12,086. हा क्रेडिट बॅलन्स जास्त आहे. क्रेडिट बॅलन्स जास्त म्हणजेच क्रेडिट बॅलन्स नेट प्रॉफिट होय. हा नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला दोघांना, अमित भाईला आणि नरेंद्र भाईला इक्वल रेशोमध्ये 56,043 आणि 56,043. मग हा जो नेट प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट आपण मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवू, तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट. आणि मग क्रेडिटची बेरीज करावी. क्रेडिट साईडची बेरीज बघा अमित भाईची आहे 4,06,043 आणि नरेंद्र भाईची आहे 3,56,043. आणि मग बॅलन्स विचारात घ्यावा, त्याला म्हणावे टू बॅलन्स सीडी. त्यातून डेबिटला जी अमाऊंट आहे ती लेस करावी. मग अमित भाईचा बॅलन्स आला आहे 4,03,643 आणि नरेंद्र भाईचा बॅलन्स आलेला आहे 3,52,843. मग हे अमाऊंट आपण दर्शवावं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल म्हणून. अमित भाई 4,03,643 आणि नरेंद्र भाई 3,52,843. आणि मग ही कॅपिटलची अमाऊंट नोंदवल्यानंतर दोन्ही साईडची टोटल करावी. बॅलन्स शीटच्या असेट आणि लायबिलिटीची टोटल करावी. लायबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 8,19,586 आणि तसेच असेट साईडची बेरीज देखील आलेली आहे 8,19,586. अशा प्रकारे दोन्ही साईडची बेरीज टॅली झाली म्हणजेच आपलं उदाहरण हे बरोबर आहे. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास आपण याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.